बाळापूर तालुक्यातील विविध ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील विश्वशांती बौद्ध विहार येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी लोहारा येथील सरपंच प्रवीण मोरे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रियंका गोविंद मोरे व इंदुबाई मोरे यांच्या हस्ते माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. रमाबाई आंबेडकर यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 दाभोड जवळील वणद गावातील एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे वलंगकर व आई रुक्मिणी भिकू धुत्रे. त्यांच्या 3 बहिणी व 1 भाऊ त्या आपल्या वणद गावात राहत होत्या. रमाबाई आंबेडकर लहान असताना त्यांच्यावर खूप मोठे संकट येऊन पडले. त्यांच्या आई रुक्मिणी धुत्रे यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यामुळे रमाबाई यांच्या कोवळ्या मनावर खूप मोठा आघात झाला. कालांतराने त्यांच्या वडिलांचे सुद्धा निधन झाले. आयुष्याच्या कोवळ्या वयात त्यांच्यावर इतका मोठा प्रसंग उद्भवला होता कारण त्यांच्यावर आपल्या लहान भाऊ व बहिणीची जबाबदारी आली होती. रमाबाई आपल्या भावंडांना घेऊन मुंबईत आपल्या काका व मामासोबत राहत होत्या. रमाबाई आंबेडकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह 1906 साली झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1923 साली आपले पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला गेले. यानंतर रमाबाई पूर्णपणे एकट्या पडल्या. त्यांना जीवनात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी खूप कष्ट सहन करावे लागले. त्या जिद्दीने आपल्या दुःखाचा आणि अडचणींचा सामना करीत होत्या. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना देऊ केलेली मदत रमाबाई यांनी नाकारली कारण त्या एका स्वाभिमानी पतीच्या स्वाभिमानी पत्नी होत्या. बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला असताना 1914 ते 1917 रमाबाई व बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा रमेश याचा मृत्यू झाला. बाबासाहेब आंबेडकर परदेशात आपल्या शिक्षणात मग्न असल्यामुळे रमाबाई यांनी त्यांना याबद्दल काहीच कल्पना दिली नाही. ऑगस्ट 1917 झालेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सावत्र आई जिजाबाई यांचा मृत्यू, त्यापाठोपाठ मुलगी इंदू, बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव आंबेडकर व त्यांचा मुलगा गंगाधर यांचा मृत्यू, अशा प्रकारचे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनात बाबासाहेबांच्या अनुपस्थितीत उद्भवले होते. असे कित्येक त्याग रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये दिले आहेत. म्हणून एक कवी म्हणतोय, भुकेल्या मुलांची दशा पाहून, भुकेल्या मुलांची दशा पाहून बांगड्या सोन्याच्या रमानं दिल्या काढूनी, धन्य रमाई धन्य रमाई. MCN News करिता संतोष मोरे, बाळापूर.